बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्तांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वैद्यकीय तपासणी न करताच दिलं वैद्यकीय प्रमाणपत्र. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी विडी घरकुल येथील यूपीएससी सेंटरचा सनियंत्रण अधिकारी म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांची नियुक्ती केली. त्यांनी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत 8-10 दिवस विश्रांती घेत असल्याचं लेखी कळवलं. मात्र जोडलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचं पडताळणीमध्ये समोर आल्यानंतर येलगुंडे यांच्यासह डॉक्टर उत्कर्ष वैद्य यांच्यावर देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित रुग्णांची तपासणी तथा त्यांच्यावर उपचार केल्याची नोंद असणं आवश्यक आहे. मात्र अरुण प्रभा रुग्णालयाचे डॉक्टर उत्कर्ष वैद्य यांनी सहाय्यक कामगार आयुक्त येलगुंडे यांची कोणतीही तपासणी अथवा त्यांच्यावर उपचार केल्याची नोंद त्यांच्याकडे नसल्याचं स्पष्ट झालंय. कोरोनाच्या महामारीच्या काळात जबाबदारी टाळण्यासाठी असे प्रकार होत असल्यानं महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली आणि त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कर्तव्यावर हजर राहण्यास येलगुंडे यांनी टाळाटाळ केल्यानं त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तर डॉक्टर वैद्य यांच्यावर बनावट प्रमाणपत्र देण्यास त्यांना मदत केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय. महापालिकेचे अधिकारी प्रवीण दंतकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.